सप्तगिरी कॉन्वेंट और कृष्णा जी येरावार इनके संयुक्त तत्वावधान में चंदन नगर में नागरिकों की आंखों की जांच और चश्मे वितरण का कार्यक्रम किया गया। इस मौके पर नेत्र जांच करने के लिए बड़ी संख्या में लोग उपस्थित थे। सप्तगिरी कॉन्वेंट की ओर से कृष्णा जी येरावार इनके संयुक्त तत्वावधान में चंदन नगर में नेत्र का जांच और चश्मों का वितरण कार्यक्रम लिया गया। इस मौके पर बड़ी संख्या में नागरिक मौजूद थे। दक्षिणापुर के मरीजों के लिए, जिन्हें शुगर और बीपीए ऐसे मरीजों के लिए रिपेट इंडिया की ओर से सहयोग किया जाएगा, ऐसी जानकारी आयोजकों ने दी। नागरिकों के नेत्र की जांच एमबीबीएस के डॉक्टर के हाथों जांच की जाएगी, ऐसी जानकारी भी आयोजकों ने दी। या नेत्र शिबिराचा आयोजन श्री कृष्णाजी येरावार सप्तगिरी कॉन्वेंट पीटीएस क्वार्टरला त्यांची शाळा आहे, ते मुलांसाठी शैक्षणिकसाठी नेहमी सहकार्य करतात आणि आता त्यांनी एक पुढाकार घेतलाय। पूर्ण त्यांचा जो उंडखाना चंदन नगर आजूबाजू हा जो पूर्ण परिसर आहे हे नेत्र दोष मुक्त त्यांनी हा संकल्प केलाय। श्री कृष्णाजी येरावार गेल्या अनेक 5 वर्षापासून हे असे उपक्रम करतात। त्यांनी आमच्या संस्थेचा अंतर्गत सार्थक बौद्धिक संस्था व सप्तगिरी कॉन्वेंट व कृष्णाजी येरावार यांच्या सहयोगाने आज इथे जिराच्या मारुती चंदन नगर इथे नेत्र तपासणी शिबिर सकाळी 8 ते 9 वाजतापासून सुरू आहे। जवळपास 500 वरती या रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे। यामध्ये या सर्व रुग्णांना येत्या 13 तारखेला याच ठिकाणी जिराच्या मारुती इथे जवळपास 300 ते 400 रुग्णांना आपण निःशुल्क यांच्यातर्फे चष्मे वाटप होणार आहे। त्याचप्रकारे ज्या रुग्णांना मोतीबिंदूचं ऑपरेशन सांगितलेलं आहे त्यांना उद्या लगेच तातडीने उद्या सकाळी 9 वाजता आपण ऑपरेशनसाठी घेऊन जाणार आहे। अजून एक या दक्षिण नागपुरातल्या रुग्णांकरिता एक सगळ्यात मोठा म्हणजे उपकरण सुरू करत आहे मी, जे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ होईल, त्यामध्ये जे रुग्ण ज्यांना शुगर असेल, बीपी असेल आणि जे काही इतर क्रॉनिक इन्फेक्शन असेल अशा रुग्णांना एक हेल्पेज इंडिया म्हणून संस्था आहे जे पूर्ण देशभरात कार्यरत असते। या अशा संस्थेच्या सहकार्याने रघुजी नगर जुनी यशवंतराव चव्हाण शाळा जिथे आमचे या धर्मार्थ दवाखाना आहे सोमवारी क्वार्टरला, या ठिकाणी हा धर्मार्थ दवाखाना येथे हे सुविधा सुरू होणार आहे। येत्या जानेवारी महिन्यामध्ये 27 तारखेला पासून याचा शुभारंभ होणार आहे। यामध्ये ज्या रुग्णांना बीपी असेल, शुगर असेल, इतर कुठला आधार असेल अशा रुग्णांना मात्र आपण 5 रुपये ते 10 रुपयात अल्प शुल्कमध्ये एमबीबीएस डॉक्टरच्या हातून तपासणी करून या सुविधाचा आपण करणार आहे। काही विशेष याच्यात इंटेन्शन नाही आहे, फक्त सेवा म्हणून आम्ही हे काम करत आहोत। येणाऱ्या काळातही अजून काही ना काही करायचं असा विचार केलेला आहे। येत्या 22 तारखेला उंटाखाना परिसरात बौद्धविहार, या बौद्धविहारात आपण पुन्हा एकदा नेत्र तपासणी व चष्मे मुफ्त वाटप करणार आहोत। आज या ठिकाणी चंदन नगर सुधार सेवा समिती अंतर्गत आणि झिऱ्याच्या मारुती देवस्थानाच्या अंतर्गत आमचे मित्र कृष्णाजी येरावार साहेब आणि दुसरे आमचे मित्र डॉक्टर संजय लहाने साहेब यांनी संयुक्तपणे त्यांनी ही सूचना केली की सर आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या सूचनेचं पालन करून त्यांच्या सूचनेला मान्यता देऊन आपण आज या ठिकाणी चंदननगर सुधार सेवा समितीच्या माध्यमातून आणि सरांच्या कॉन्व्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी लहाने सरांच्या पुढाकाराने आणि कृष्णाजी येरावार सरांच्या पुढाकाराने या ठिकाणी नेत्र तपासणीचा हा या ठिकाणी शिबिर पहिल्यांदाच आपण या ठिकाणी करतो आहे चंदननगरमध्ये झिऱ्याच्या मारुती देवस्थानामध्ये। त्याच्यामुळे या ठिकाणी जी गर्दी आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे कमीत कमी 1000च्या जवळपास या ठिकाणी सकाळी 9 वाजतापासून हे शिबिर सुरू झालं आणि नेत्र तपासणीसाठी जी या ठिकाणी झुंबड झाली ती साधारणतः आताही आपल्याला दिसते आहे की 1000च्या जवळपास रुग्णांनी या ठिकाणी आपलं नेत्रदा चे आपलं डोळे तपासणीचं कार्यामध्ये सर्वांनी पुढाकार घेतला आणि या ठिकाणी जो वेळ आम्ही दिलेला होता त्या वेळेनुसार ती वेळ संपलेली आहे, तरीही हे शिबिर या ठिकाणी नेत्र तपासणीचं सुरू आहे। कॅमेरा पर्सन वीरू के साथ संजय मिरे, इनबीसीएन न्यूज नागपूर।